त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. त्र्यंबकेश्वर तालुक्यात आत्तापर्यंत 2,889 रुग्णांनी केली कोरोनावर मात, तर 7 नव्या कोरोनाबाधितांची नोंद. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार दिनांक 14/5/2021 रोजी घेतलेल्या RT-PCR टेस्टपैकी 5 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर दिनांक 15/5/2021 रोजी घेतलेल्या 96 रॅपिड अँटीजेन टेस्टपैकी 2 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. असे एकूण 7 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर 28 रुग्णांनी आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तालुक्यात नव्याने कोरोनाबाधित आढळून आलेले रुग्ण तोरंगण 3, जातेगाव 1, देवडोंगरा 1, पिंपरी 1, सापटे 1 असे आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत 3,070 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यातील 2,889 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर आत्तापर्यंत 29 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यात सध्या 152 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत, त्यातील शिवप्रसाद कोविड केअर सेंटर 26, हर्सुल कोविड केअर सेंटर 8, डेडिकेटेड कोविड हेल्थकेअर 18, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल 1, तर 99 कोरोनाबाधित रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. तालुक्यात ॲक्टिव्ह असलेले 152 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 45 रुग्ण त्र्यंबकेश्वर शहर, तर 107 रुग्ण त्र्यंबकेश्वर ग्रामीणमधील आहेत. अजून 111 स्वॅबचे अहवाल येणे बाकी आहेत, अशी माहिती कोविड केअर सेंटरच्या डॉक्टर रेखा सोनवणे यांनी दिली.